तुम्ही कोण आहात? भावी पिढीचे संकल्प आहात तुम्ही. आज एक एक व्यक्ती काय बनणार आहे? कोणी डॉक्टर होणार आहे, कोणी वकील होणार आहे, कोणी सैनिक होणार आहे. हा तुम्ही ह्या ईश्वराचे शिल्पकार आहात. मग तुम्ही काय केलं पाहिजे? बडी सोच कडी मेहनत आणि पक्का इरादा. कधी ती सोच कशी पाहिजे? मोठी सोच पाहिजे, पक्का इरादा पाहिजे. तेव्हा आपल्याला कुणी कुणी या देशासाठी बनले जाते. आज तुम्ही आम्ही सुरक्षित कशामुळे आहोत? आणि नेहमी झोपताना दोन माणसाचे नेहमीच आभार मानायचे. नेहमीच कोणाचे आभार मानायचे? जे देशावर लढणाऱ्या सैनिकांचे, ज्यांच्यामुळे आज तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. आणि दुसरे कोणाचे? किसान बांधवांचे, ज्यांच्यामुळे आज आपल्याला पोटाला अन्न मिळते. आज तुमच्याकडे भरपूर पैसे असले असले तरी तुम्ही त्या पैसे खाणार आहात का? तुम्हाला अन्नच लागणार आहे. विचार करा, अडीच अडीच 3 वाजता रात्री लाईट येतील तर शेतकरी जायला धरायला इच्छुक पाट्याचं चार शेतामध्ये जात असतो आणि त्यांनी पिकवलेला अन्न आपल्याला खायला मिळतो. म्हणजे ह्या दोन लोकांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. आज तुम्हाला आम्हाला हा स्वतंत्र दिवस मिळतो. कशामुळे मिळतो? अनेक वीरांनी, अनेक जवानांनी रक्ताचे थेंब सांगलेले आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे. म्हणून तुम्हा आम्हाला आज हा स्वतंत्र दिवस साजरा करायला मिळतो. हे आपलं परम भाग्य आहे. मग आपण ही त्याग केला पाहिजे. त्याग ही जीवन आहे, संयम ही जीवन आहे. विचार करा तुम्ही, आज सावरकरांचा देशभक्त सावरकरांचा विचार करा. हा नवीनच लग्न झालेलं होतं, बॅरिस्टरीची परीक्षा द्यायला इंग्लंडला गेले. हा इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी हा विचार केला का मी बॅरिस्टर झाल्यानंतर घरी आता बऱ्याने पैसा म्हणजे. त्यांनी तिथं जाऊन प्लॅन करीत बसले. काय इथं नकाशा, इथं नकाशा कोण राहिले? कसा आपण ब्रिटिशांना पळवून लावण्यासाठी तिथं त्यांना धरलं, जेलमध्ये टाकलं. तिथून देखील पळत पळत आले, समुद्र पाहून पुन्हा धरलं. कुठं गेले? गंगोलीच्या जेलमध्ये टाकले. शर्मासाहेब नंबरचा ड्रेस झाले. हा त्यांनी काय त्याग केला? त्यांनी विचार केला का? त्याच्या पाठीमागचं तुम्हाला एक चित्र सांगतो बघा. ज्यावेळेस सावरकरांना जेलमध्ये टाकलं त्यावेळेस मनामनाच्या भेडा घातलेल्या होत्या, हातामध्ये पायामध्ये. आणि ज्यावेळेस त्यांना त्यांचं गाव भेटायला आलं, गाव भेटून गेलं, कुटुंब भेटायला आलं, कुटुंब भेटून गेलं, परंतु त्यांची पत्नी भेटायला आली. काय आपली पत्नी आपल्याला भेटायला आलेली आहे? पत्नी गदाच्या बाहेर आहे आणि सावरकर गदाच्या आतमध्ये आहे. हा त्या पत्नीला कळू नाही मला ताण होतो म्हणून असे बळच बळच असे पुढे चढत होते. हा आणि मध्ये जेल काय मध्ये गदाची बाळ आणि सावरकर आतमध्ये, सावरकरांची पत्नी बाहेर. सावरकरांचे उत्तर काय दिले तुम्ही याची कारणे आहे का? या 2 मिनिटांमध्ये सावरकरांची पत्नी आणि सावरकर एकमेकांकडे बघण्याचाच 1 मिनिट गेला. काय त्या बघण्यामध्येच 1 मिनिट गेला. तर अखेर शेवटी सावरकर म्हणतात, आमच्या दोघांमध्ये असणारी भयान शांतता हीच मोडली. अखेर शेवटी दोघांमध्ये असणारी भयान शांततेचा भंग मीच केला. आणि मीच विचारलं, तुला वाटत असत आपले मुलं बाळ घर दार का पत्नीला वाटत नसेल का? आपले मित्र जन्मले, आपला संसार झाला पाहिजे, आपल्याला मुलं झाली पाहिजे. परंतु त्या सावरकरांनी त्यावेळेस दिलेलं उत्तर फार छान आहे, लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं, आज आपली 2-4 कोटी मोडली तर आज उद्या हिंदुस्थानामध्ये सोन्याचा ढोर निघाला. आज त्यांनी त्याग केला. आपला भारत कोण होता? सोनी की चिडिया होती. काय सोनी की चिडिया? आपल्या इथे सोन्याचा ढोर होता, ढोर. परंतु ब्रिटिश सरकार सगळं गेली. आज त्यांनी त्याग केला म्हणून तुम्हाला आम्हाला स्वतंत्र. भगतसिंगाचा का त्याग करायला? कशामुळे त्याग केला त्यांनी? अहो त्यांच्या मावशीचं उत्तर जर ऐकलं तुम्ही तर डोळ्यात पाणी येण्यासारखं आहे. आपल्या मुलांना काय संस्कार द्यावा? पुत्रा जागा होई तू जाई तीर्थ तिथे बा साधू संत असेल उदंड.